नमस्कार, मी संजय आवटे। कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज एक फार महत्वाची घटना घडलेली आहे आणि त्याचा उल्लेख केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे। लोणावळ्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि या शिबिरामध्ये शरद पवार प्रचंड आक्रमक झाले। म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांचं एवढं आक्रमक रूप कधीच कोणी पाहिलं नसेल, एवढे ते आक्रमक होते। सभा होती लोणावळ्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या शिबिराची, अर्थातच शरदचंद्र पवार गटाच्या या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं। ते त्या शिबिरामध्ये बोलताना शरद पवारांनी नेहमीपेक्षा जरा वरचा टोन लावला होता। शरद पवार आक्रमक झालेले होते। नरेंद्र मोदींवर त्यांनी टीका केली, नेहमीच करतात, पण यावेळी जरा जास्त आक्रमक केली। इथपर्यंत ठीक होतं, कारण निवडणुकीच्या रिंगणामध्ये, निवडणुकांच्या सभांमध्ये अशा प्रकारच्या टीका टिप्पणी हे बऱ्यापैकी स्वाभाविक मानलं पाहिजे। पण एक जी गोष्ट आहे की जी त्यांनी जी केली की ती नॉर्मली शरद पवार कधी करत नाहीत अशा प्रकारची गोष्ट, ती अशी त्यांनी थेट मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट, म्हणजे एका अर्थानं धमकावलं जणू काही, की जे शरद पवार कधीच करत नाहीत। झालं असं होतं, त्यांचं म्हणणं असं होतं शरद पवारांचं, की जेव्हा लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाची ही बैठक आहे किंवा शिबिर आहे, त्या शिबिराला अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या जायचं होतं, पण या कार्यकर्त्यांनी जाऊ नये यासाठी आमदार सुनील शेळके त्या कार्यकर्त्यांना धमकावतायत, त्यांना धमकी देत आहेत आणि गेल्या तर बघा असं म्हणतायत, अशी काहीतरी माहिती आहे। आणि शरद पवारांकडे ही माहिती गेली की अशा अनेक कार्यकर्त्यांना धमकावलं गेलं, तुम्ही या शिबिराला उपस्थित राहू नका। शरद पवार त्याबद्दल असं म्हणाले, आमदार सुनील शेळकेंना उद्देशून त्यांचं नाव घेत, सुनील शेळके तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणामुळे निवडून आलात? तुला आमदार कोणी केलं? तुला उमेदवारी कोणी दिली? तू कोणामुळे निवडून आलास आणि तू आता हे बोलतोयस? एक लक्षात ठेव, मी शरद पवार आहे। या प्रकारची भाषा शरद पवार नॉर्मली वापरत नाहीत, पण थेटपणे आमदार सुनील शेळकेंना उद्देशून त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे की तुम्ही आमदार माझ्यामुळे झालात, तुम्हाला उमेदवारी मी दिली, तुम्हाला निवडून मी आणलं, तुमच्यासाठी सभा मी घेतल्या, आणि आता तुम्ही हे करताय की माझ्या कार्यकर्त्यांना धमकावताय। शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे। सुनील शेळके असं म्हणतात की मी असं काही धमकावलं नाही कुठल्या कार्यकर्त्यांना, पण एक मात्र खरं आहे की शरद पवार हे आमच्यासाठी श्रद्धेय आहेत आणि शरद पवारांच्या संदर्भात आम्ही काही वावगं करणार नाही। याचा अर्थ असा आहे की आता एक नक्की झालेलं आहे, शरद पवार आक्रमक होत चाललेले आहेत, पण अजित पवार गटाच्या मंडळींना हे समजून चुकलेलं आहे की आपण बाकी काही करू शकतो, पण आपण शरद पवारांच्याबद्दल अवाक्षर उच्चारून चालणार नाही। शरद पवारांच्याबद्दल अवाक्षर उच्चारल्याचा फायदा होत नाही, उलट पक्षी तोटाच होतो। त्यामुळे आत्ता हे भान या लोकांना दिसत आहे, पण याच्यामध्ये एक मुद्दा मात्र आहे, म्हणजे आक्रमक होत जाणारे शरद पवार आणि तुलनेनं नरमाईचं धोरण स्वीकारणारा अजित पवार गट, असा हा नवा मुकाबला आहे, पूर्वीपेक्षा हा वेगळा आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये अद्यापही पिंपरी चिंचवड आणि हा सगळा जो परिसर आहे, पिंपरी चिंचवड मावळ हा सगळा जो भाग आहे, इथे बऱ्यापैकी अजित पवारांचं प्रस्थ आहे, अजित पवारांची ताकद आहे असं म्हटलं जातं, असं मानलं जातं। पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये अजित पवारांचा फार मोठा वाटा आहे असंही म्हटलं जातं, आणि पिंपरी चिंचवड एका अर्थानं अजित पवारांकडे बराच काळ त्यांचं त्या शहराचं नेतृत्व होतं। जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तेव्हा पराभव झाला, तेव्हा अजित पवारांना हा फार धक्का बसला होता, कारण एवढा विकास करून सुद्धा जर पिंपरी चिंचवडच्या लोकांनी आपल्याला नाकारलं याची खंत त्यांना होती आणि ती सल त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे। पण एकूण पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा आजही बालेकिल्ला मानला जातो। त्याचप्रमाणे मावळ सुद्धा अजित पवारांना आपलं वाटतं, एवढं की त्यांनी अगदी पार्थ पवारांना मागच्या निवडणुकीमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये थेटपणे निवडणुकीला उभं सुद्धा केलं, तर अशी खात्री होती की इथे कदाचित आपला उमेदवार निवडून येईल, पार्थ पराभूत झाले, हा मुद्दा वेगळा। पण एकूण अजित पवारांचं या भागामध्ये बऱ्यापैकी रंगी त्यांची ताकद आहे, पण या भागातली गंमत अशी आहे, अडचण अशी आहे अनेकांची, अनेक जण अजित पवार गटामध्ये आहेत की शरद पवार गटामध्ये आहेत हे जवळपास त्यांनी जाहीरच केलेलं नाही आहे। जे अगदी आमदार आहेत त्यांना जाहीर करावं लागतं, कारण त्याशिवाय पर्याय नसतो। जे महत्वाचे नेते आहेत त्यांना जाहीर करावा लागतो, त्यांना पर्याय नसतो। पण बरेच कार्यकर्ते, म्हणजे मतदार ही नंतरची गोष्ट आहे, बरेच महत्वाचे कार्यकर्ते, या महत्वाच्या कार्यकर्त्यांनी अद्यापही आपण कुठे आहोत हे स्पष्टपणे सांगितलंच नाही आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळ या परिसरामध्ये कोण नक्की कोणासोबत आहे हे माहिती नाही आहे।
अशावेळी काही जण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या शिबिरासाठी जेव्हा जायला निघाले तेव्हा सुनील शेळके यांनी त्यातल्या अनेकांना धमकावलं आणि सांगितलं की तिकडे जाऊ नका, तुम्ही माझ्यासोबत राहा. त्यातले काही जण अजित पवार गटासोबत होते पण तिकडे चालले होते, काही लोक शरद पवार गटासोबतच होते आणि तिकडे चालले होते, पण मी आमदार आहे अशा प्रकारे त्यांनी धमकावलं अशी असं म्हटलं जातं. ते त्यांनी नक्की काय म्हटलं माहिती नाही आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पण त्यानुसार एक त्यांचा पुरावा सादर केला आहे. बरेच जण असं म्हणतायत की अशा प्रकारे आमदार सुनील शेळके यांनी धमकावलं आहे, कुठे जाऊ नका. आता ठीक आहे, आमदार सुनील शेळके यांनी असं म्हटलं आहे की नाही ते कळेल, पण जेव्हा शरद पवारांपर्यंत हे पोहोचलं आणि शरद पवार या भाषेमध्ये थेटपणे समाचार घेतला, ही आक्रमकता, या आक्रमकतेच्या अनुषंगाने बोललं पाहिजे. मुळामध्ये शरद पवारांची ही आक्रमकता कधीच यापूर्वी दिसली नव्हती, शरद पवार आक्रमक तसे दिसले नव्हते. म्हणजे ज्याप्रमाणे जेव्हा शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे बाहेर पडले, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद त्यापूर्वी गेलं, आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ज्या प्रकारे आक्रमक सुरुवातीपासूनच आहेत आणि ज्या प्रकारची विधानं, ज्या प्रकारची विशेषणं ते वापरतायत शिंदे गटाला, त्यांच्या आमदारांना, तशा प्रकारची आक्रमकता ही शरद पवार गटाच्या अजिबातच नव्हती. म्हणजे शरद पवार स्वतः, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राजेश टोपे यातले कुठलेच नेते या प्रकारची थेटपणे भूमिका घेत नव्हते किंवा थेटपणे अजित पवारांना किंवा अजित पवारांच्या गटातल्या बाकी लोकांना थेटपणे बोलत नव्हते किंवा आक्रमकपणे असं काही करत नव्हते. असा हल्ला शरद पवारांनी पहिल्यांदा केलेला आहे की जो त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यापासून कधीच केलेला नव्हता. याचा अर्थ काय? बरं, हा हल्ला करणं ही जी आक्रमकता आहे, ही आक्रमकता हा आक्रस्थळेपणा होता असं मला वाटत नाही. ही आक्रमकताच होती, आक्रमकता वेगळी आणि आक्रस्थळेपणा वेगळा. तर शरद पवारांचा आक्रस्थळेपणा नव्हता, ही आक्रमकता होती. मी शरद पवार आहे आणि मी बघून घेईन अशा प्रकारची ती भाषा होती की मी सोडणार नाही. आता हे ठीकच आहे की आमदार सुनील शेळकेंच्या बद्दल शरद पवारांना जे वाटतं ते अगदी स्वाभाविक मानलं पाहिजे, कारण हे खरंच आहे की बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार त्या अर्थानं चालवत होते. उमेदवारी कोणाला द्यायची, उमेदवारी कोणाला द्यायची नाही हे बऱ्यापैकी अजित पवारांच्या हातात होतं, आणि अजित पवार अनेकदा हा उल्लेख पण करत असतात की तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला उमेदवारी मी दिली वगैरे वगैरे. तर हे खरंच आहे, पण सुनील शेळकेंच्या केसमध्ये मात्र अगदी वेगळं होतं. सुनील शेळकेंच्या केसमध्ये खुद्द शरद पवारांनी सुनील शेळकेंना बळ दिलं. म्हणजे सुनील शेळकेंसारखा तरुण हा आमदार होईल, एवढ्या मोठ्या मताधिक्याने पुढे जाईल असं तेव्हा वाटत नव्हतं. पण 2019 जेव्हा खरं म्हणजे अशा अर्थानं शरद पवारांचा पक्ष हा तेव्हाच त्याला गळती लागलेली होती, बरेच लोक सोडून चाललेले होते, एकूण अवस्था बिकट होती, देवेंद्र फडणवीस एक हाती निवडणूक जिंकतील असं एकूण चित्र होतं. तेव्हा 2019 निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवारांनी सुनील शेळकेंच्या बद्दल मात्र सुनील शेळकेंना उमेदवारी दिली, पण उमेदवारी दिली नाही तर ते निवडून येतील अशी सगळी व्यवस्था केली, त्यांना पूर्ण साधन संपत्ती बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुरवल्या, सुनील शेळकेंना बळ दिलं आणि सुनील शेळके हे आमदार होतील या दिशेनं शरद पवारांनी पूर्णपणे प्रयत्न केले. त्यामुळे उमेदवारी देणं इथंपासून ते सुनील शेळकेंना आमदार करणं इथपर्यंत हे सगळं शरद पवारांनी केलं, आणि हे आमदार सुनील शेळकेंनी स्वतः अनेकदा मान्य केलेलं आहे की मी जो काही आमदार झालो तो शरद पवारांच्यामुळे झालो. आणि सुनील शेळकेंच्या एकूण विकास कामामध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ते नेहमी शरद पवारांचा उल्लेख करायचे, आणि शरद पवारही सुनील शेळकेंचा उल्लेख एक चांगला कार्यक्षम आमदार असं नेहमीच करायचे. असं सगळं असताना सुद्धा सुनील शेळकेंनी जेव्हा ही सगळी फटाफट झाली तेव्हा सुनील शेळके हे शरद पवारांच्या सोबत असतील अशी खरं म्हणजे खात्री शरद पवारांना होती. प्रत्यक्षात मात्र सुनील शेळके हे अजित पवारांच्या सोबत गेले, त्यामध्ये त्यांचंही गणित होतं की शेवटी हा सगळा जो परिसर आहे इथे अजित पवारांचं बऱ्यापैकी प्रस्थ आहे, आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा आमदार व्हायचं असेल, पुन्हा निवडून यायचं असेल तर अजित पवार महत्वाचे आहेत, शिवाय अजित पवार सत्तेमध्ये असणार आहेत, त्यामुळे आपल्याला निधी मिळणं बाकी अनेक गोष्टी या सगळ्यासाठी आपल्याला अजित पवारांचा फायदा होईल असं आमदार सुनील शेळकेंना वाटलं असावं. कारण काही असो पण ते अजित पवारांच्या सोबत गेले. अजित पवारांच्या सोबत गेल्यानंतर शरद पवार दुखावले होतेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतर जेव्हा या प्रकारचा प्रयत्न झाला आणि या प्रकारे सुनील शेळके शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धमकावू लागले तेव्हा मात्र शरद पवार भडकले असं दिसतंय. लोणावळ्याच्या आजच्या सभेमध्ये शरद पवार आक्रमक झाले, आणि ही आक्रमक झाले शरद पवार याचा राजकीय संदर्भ काय, राजकीय फायदा तोटा काय असं मला कोणीतरी विचारलं, मी तर सांगितलं की याचा राजकीय फायदा होणार आहे. याचं कारण असं आहे की मुळामध्ये आत्तापर्यंत कायमच शरद पवार अजित पवार यांची मिलीभगत आहे आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची मात्र मिलीभगत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती, शरद पवारांना मात्र सहानुभूती नव्हती. आता अलीकडच्या या आक्रमकतेमुळे म्हणजे शरद पवार आक्रमक झालेले आहेत त्यामुळे आता त्याचा फायदा होईल, सहानुभूती शरद पवारांना मिळेल हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शरद पवार आक्रमक झाले की अजित पवार मवाळ होतात असं आपण अनेकदा बघितलं आहे.
सुरुवातीला अजित पवार आक्रमक होते, अजित पवार सुद्धा एका अर्थानं कार्यकर्त्यांना सांगत होते इकडे किंवा तिकडे चालणार नाही, नक्की कोणाकडे हे ठरवा, बरंच बोलत होते, शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलत होते. पण जेव्हा शरद पवारांनी कणखर भूमिका घेतली, सुप्रिया सुळे थेटपणे बोलू लागल्या, त्यानंतर अजित पवार नरमले आणि अजित पवारांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रात असं म्हटलं की मी ज्येष्ठांचा अनादर करत नाही, मला बाकी काही करायचं नाही, मला विकास कामं करायची आहेत. अजित पवारांनी अत्यंत नरमाईची भूमिका घेतली, त्यामुळे शरद पवार आक्रमक झाले की अजित पवार नरमाईची भूमिका घेतात, हा पण एक मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आमदार गेले पण मतदार गेले असतील असं नाही, आणि मतदार जर असतील तर त्या मतदारांना सांगणं की अद्यापही मी जहाज सोडलेलं नाही आहे, मी अद्यापही रिंगणामध्ये आहे, मी तेवढंच आक्रमक आहे. मला असं वाटतं की हा कार्यकर्त्यांना सुद्धा बळ देण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळू शकतं, मतदार जे आहेत त्यांनाही असं वाटू शकतं की पर्याय आहे. जे चित्र तयार केलं जात होतं की अजित पवार आहेत, अजित पवारांकडे सगळं आहे, अजित पवारांकडे वय आहे, भरपूर आमदार आहेत, बाकी सगळे कार्यकर्ते आहेत, साधन संपत्ती आहे, सत्ता आहे, सगळं अजित पवारांच्या सोबत आहे, शरद पवारांकडे काहीच नाही आहेत, कार्यकर्ते नाही आहेत, त्या अर्थानं सत्ता नाही आहे, साधन संपत्ती नाही आहे, वय हातात नाही आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की शरद पवारांकडे काहीच नाही, अजित पवारांकडे सगळं आहे. तर भविष्याचा विचार करता आपल्याला अजित पवारांच्या सोबत जावं लागेल, पण शरद पवार आक्रमक झाल्यामुळे एकदम चित्र कदाचित बदलू शकतं, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना उमेद मिळू शकते, त्याचप्रमाणे मतदारांना सुद्धा शरद पवार हा सुद्धा एक पर्याय आहे, आणि हा तेवढाच कणखर पर्याय आहे असंही वाटू शकतं. त्यामुळे मला असं दिसतंय की शरद पवारांनी एकदम टोन अचानकपणे पूर्णपणे बदललेला आहे. आता एक तर नक्कीच आहे की आता ही लढाई आता आरपारची झालेली आहे, म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढाई आता फार नीटपणे सुरू झालेली आहे. त्या लढाईचा निकाल काय लागेल माहिती नाही आहे, पण एकूण ही निकाली कुस्ती असणार आहे. तुम्हाला आठवत असेल मी अगदी सुरुवातीला एकदा असं म्हटलं होतं, खूप दिवसांपूर्वी माझ्या मते किमान 3-1 वर्ष झाली असतील, मी असं म्हटलं होतं की तेव्हा काहीच घडलेलं नव्हतं, म्हणजे तेव्हा खरं म्हणजे तेव्हा फक्त तेव्हा वाटतं हां तेव्हा पहाटेचा शपथविधी झाला होता. पण पहाटेचा शपथविधी जेव्हा झाला तर मी असं म्हटलं होतं की म्हणून त्याच्याही पूर्वी म्हटलं होतं माझ्या मते त्याही पूर्वी मी असं म्हटलं होतं की पहाटेचा शपथविधी आणखी व्हायचा होता, पण शरद पवार विरुद्ध अजित पवार असं काहीतरी शीतयुद्ध सुरू आहे, असा छुपा संघर्ष सुरू आहे असा अंदाज आला होता. तेव्हा मी असं म्हटलं होतं की शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये संघर्ष आहेच, आणि कधी ना कधी ही निकाली कुस्ती होणार आहे, आणि मग निकाली कुस्तीमध्ये बसतात कोण, पैलवान कोण, हे निश्चित होणार आहे. मला असं वाटतं की शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी निकाली कुस्ती आता सुरू झालेली आहे. काय होईल माहिती नाही आहे, शरद पवारांकडे बरंच काही आहे, शरद पवारांच्या हातात वय नसलं तरी सगळा पक्ष त्यांनी उभा केलेला आहे, इतक्या वर्षांचं काम आहे, इतक्या वर्षांचं कामाचं अधिष्ठान आहे, इतक्या लोकांना उभं केलेलं आहे, एवढं मोठं वलय आहे, हे सगळं शरद पवारांच्या सोबत आहे. अजित पवारांकडे हे सगळं नसलं तरी वय आहे, सत्ता आहे, पक्षामधला भरपूर मोठा गट आहे, असं बरंच काही अजित पवारांकडे सुद्धा आहे. त्यामुळे अजित पवारांच्या गटाला असं वाटतं की काही झालं तरी दादा जिंकणार, शरद पवारांच्या गटाला असं वाटतं की काही झालं तरी साहेब जिंकणार. काय होईल माहिती नाही आहे, पण आता हा संघर्ष सुरू झालेला आहे, आणि शरद पवार आता आक्रमक होत आता हा संघर्ष आपण करणार आहोत, ही लढाई आपण लढणार आहोत, हे त्यांनी आता जाहीर केलेलं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. याच्यामध्ये कोण संपेल कोण जिंकेल माहिती नाही आहे, पण हा संघर्ष आता सुरू झालेला आहे, आणि या आक्रमकपणामुळे कदाचित झालाच तर शरद पवार गटाला फायदा होऊ शकतो असं माझं निरीक्षण आहे, असं माझं विश्लेषण आहे. एनिवे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा, बाकी बोलत राहूच.